कारण आता कोविडचा जो घोटाळा त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार खरं म्हणजे अगदी झालेला म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो त्यांच्या काळात झालेला आहे आणि तेच खरं म्हणजे हा जो नांदेडचा झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, वेदनादायी आहे, परंतु या मृतांचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं जी काही सवय ज्या लोकांना लागलेली आहे त्यांच्याकडून दुसरं अपेक्षित आपण काही करू शकत नाही. कारण कोविडमध्ये म्हणजे ज्या लोकांनी डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी 300 ग्रामची खिचडी 100 ग्राम देण्यामध्ये पैसे खाल्ले, ज्यांनी ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले आणि आता ते बाहेर येत आहे, त्यामुळे या प्रकाराला कुठंतरी दडपण्यासाठी किंबहुना त्याचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी अशा प्रकारची चौकशी मागणी केली आहे. चांगली आहे, नक्की याच्यामध्ये जे काही कोविडमध्ये झालेला जो प्रकार आहे आणि त्याची नक्की चौकशी होईल आणि जी औषधांची खरेदी चुकीच्या पद्धतीने केली असेल तर त्याची सरकार चौकशी करेल. नांदेडच्या प्रकाराची चौकशी सरकार करतंय, त्यावर दोषींना कुणी पाठीशी घालणार नाही, कठोर कडक कारवाई केली जाईल हे मी कालच सांगितलेलं आहे आणि काल त्यावर आढावा बैठक देखील घेतलेली आहे. फक्त एवढंच मी सांगू इच्छितो, कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, काय तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, त्यांनी माझ्यासारख्या किंवा आम्ही जे रस्त्यावर उतरून काम करतो त्यावेळेस पाहिलं की हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत होता आणि तेव्हा हे घरात बसले होते, त्यांना भेटायला येणाऱ्याची पण अँटीजेन टेस्ट करून 2-2 तास बसून नंतर भेटत होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री या देशाने नाही जगाने पाहिले नसतील. आणि म्हणून एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते आणि म्हणून त्यांचं जे आहे खरा चेहरा हा लोकांनी कोविडमध्ये पाहिलेला आहे, मुंबई महापालिकेच्या कारभारामध्ये पाहिलेला आहे. गेले अनेक वर्ष मुंबई महापालिकेचे जे काही भ्रष्टाचाराचे पैसे, कॉन्ट्रॅक्टचे पैसे कुठे जात होते हे सगळं बाहेर येईल. आता सीएम डीसीएमनी नांदेडला जाण्याची गरज होती असं उद्धव ठाकरे म्हणतात. नाही, पक्ष आणि चिन्ह तोरणांनी नांदेडला राज्यामध्ये यमाचा रेडा फिरतोय जे 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 खरं म्हणजे घरात बसून कारभार मुख्यमंत्री चा कारभार करता येतो असं म्हणणारे म्हणजे एक नगरसेवक जरी असला तरी तो घरात बसून काम करू शकत नाही, घरात त्याला बसता येत नाही, लोकांना भेटावंच लागतं. तर एक राज्याचा मुख्यमंत्री घरात बसून काम करू शकतो अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांनी ही दुसऱ्याला शिकवण्याची आवश्यकता नाही. आणखी काय एक फूल दोन हाफ आता ते एक फूल आणि एक हाफ यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आमचे मंत्री त्या ठिकाणी 2-2 मंत्री गेले, सचिव गेले, त्याची चौकशी लावलेली आहे. त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालतोय, उपमुख्यमंत्री लक्ष घालत आहेत आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की आता यापूर्वी झालेल्या प्रकारामध्ये मी जाऊ इच्छित नाही मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये त्यांच्या, पण मी तेही योग्य वेळी आपल्याजवळ सांगेन. नांदेडचा झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, भविष्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्या विभागामध्ये कलेक्टरेटमध्ये असलेले शासकीय दवाखाने, स्थानिक स्वराज्य महापालिकेचे दवाखाने, हॉस्पिटल यांची व्हिजिट दर दिवशी एका तरी हॉस्पिटलची व्हिजिट केली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना आम्ही काल दिल्यात. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही अधिकार दिलेत औषधं खरेदीचे आणि मनुष्यबळ अधिकचं घेण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाच्या टीमने टीम म्हणून काम करण्याची सूचना दिल्यात. तिथे कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा हयगय खपवून घेतली जाणार नाही मी कालच सांगितलेलं आहे. तानाजी सावंत कुठे आहेत कारण की 2 दिवसापासून ते ऑनलाईनच्या माध्यमातून फक्त बैठकी घेत आहेत. तानाजी सावंत बैठका घेत आहेत आणि या विभागाचे जे नांदेडचं हॉस्पिटल आहे स्वतः हसन मुश्रीफ हॉस्पिटलला जाऊन आले, गिरीश महाजन स्वतः गेले
मी स्वतः त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय. सर, तुमची 16 आमदार अपात्रची जी सुनावणी होती ती एक महिना लांबणीवर गेला, त्याच्यावरून टीका केली जाते विरोधकांकडून. म्हणजे ते कोणी आम्ही लांबणीवर टाकली नाही, सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने त्याला तारीख दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडे देखील एकच काम आहे का? दुसरी गोष्ट, जेव्हा यांच्या बाजूने निकाल दिला जातो तेव्हा ती संस्था चांगली, ते कोर्ट चांगलं, इलेक्शन निवडणूक आयोगाला चुनाव लावण्याचं आयोग म्हटलं, सुप्रीम कोर्टाला देखील सल्ला देण्याचं काम या लोकांनी केलं. हे काही करू शकतात, हे म्हणजे काही कोणालाही सल्ला देऊ शकतात आणि जे यांच्या विरोधात बोलतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका करू शकतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, चला.